श्रोतो नमस्कार, श्री गुरुदेव दत्त। श्रोतो, प्रत्येक दत्त भक्ताची इच्छा असते की जीवनामध्ये त्याला एकदा तरी गिरणारची वारी करता यावी, गिरणार वारीचा दिव्य अनुभव त्याला एकदा तरी अनुभवता यावा। शेवटी तो योगही घडून येतो, पण गिरणार वारी करत असताना जर साक्षात दत्तगुरूंचं दर्शन झालं तर? असाच काहीसा आजचा हा अनुभव आहे जो आपल्याला पाठवला आहे सब आशा पवार यांनी। चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या अनुभवाला। पण त्याचबरोबर श्रोतहो, दत्तभक्ती करत असताना आपल्यासोबतही असे दिव्य अनुभव जर घडवून येत असतील आणि आपणाला ते इतरांसोबत शेअर करावेसे वाटत असतील तर आपण ते आम्हाला पाठवू शकता, आम्ही ते सर्व दत्तभक्तांपर्यंत पोहोचवण्याचं काम करू। तर आपला हा अनुभव पाठवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर आणि ईमेल ID या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, आपण तिथून अधिक माहिती घेऊ शकता। चला तर सुरुवात करूया आजच्या या अनुभवाला। नमस्कार, गिरणार पर्वत हे गुरु दत्तात्रेयांचं ठिकाण हे फक्त ऐकून होते, पण कुठे आहे हे माहीत नव्हते। दर गुरुवारी नारायणपूर इथे होणाऱ्या आरतीनंतर प्रार्थनेत ऐकलेलं की गिरणार पर्वती विश्रांती होती श्री गुरुदेव दत्त। त्यावेळी खूप वाटायचं की आपणही एकदा गिरणारला जावं, पण कुठे आणि कसं जायचं याचा जराही गंध नव्हता। तरीही मनात मात्र निश्चय केला होता, पहिल्यांदा गिरणारला जाताना आईला बरोबर घेऊन जायचे आणि तो योग येण्याची वाट पाहू लागले। असेच काही दिवसानंतर माझ्या आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम खाण्यासाठी काही गिराहिक बसले होते आणि सुदैवानं त्यांच्यामध्ये गिरणारची चर्चा चालू होती। गिरणार हा शब्द कानावर पडताच मी त्यांच्या चर्चेकडे लक्ष देऊ लागले। ते आपापसात गिरणार पर्वताला 10,000 पायऱ्या चढून जावे लागते, कोणाला जमले कोणी कंटाळले परत कोणी कोणी जायचे याबाबत ते बोलत होते। त्यावेळी मला त्यांच्या बोलण्यामधून थोडीफार माहिती मिळाली। न राहून मी त्यांना विचारलेच, गिरणारला कसे जायचे, जमतात का 10,000 पायऱ्या चढायला, परत जाताना मला सांगाल का, माझी आई चढू शकेल का, नाही तर तिच्यासाठी डोलीची व्यवस्था आहे का, आणि डोलीवाले किती पैसे घेतात, अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मी एकाच वेळी त्यांच्याकडून विचारून घेतली। त्यांनीही मला सर्व माहिती सांगितली आणि पुढच्या वेळी जाताना बुकिंगच्या वेळी सांगतो असंही सांगितले, आणि मी तेव्हापासून गिरणारला जायच्या तयारीला सुरुवात केली। याच वर्षात माझ्या एकुलत्या एक मुलाचा मोठा ॲक्सिडेंट झाला। गिरणारची जराही कल्पना नसताना मी माझ्या गुरुदत्तांना आर्त साथ घालून गिरणारला कितीही कठीण असले तरीही मी येणारच असा संकल्प करून माझा मुलगा स्वतःच्या पायावर उभा राहू दे अशी विनवणी केली होती, आणि महाराजांच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने अगदी तसेच झाले। माझा मुलगा पूर्णपणे बरा झाला। अशक्य ही शक्य करतील स्वामी याची प्रचिती आली। आता वेद होते ते गिरणारचे, महाराजांच्या चरणी किंवा एकदा नतमस्तक होते याचे। एक दिवस गिरणार वारी करणारे दुपारच्या वेळेत माझ्या दुकानात आले आणि म्हणाले, येणार आहात का गिरणारला, आम्ही गुरुपौर्णिमेचे बुकिंग करणार आहोत। उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आईस्क्रीमसाठी दुकानात बरीच गर्दी होती, तरीही मी त्यांना बोलले की फक्त 10 मिनिटे थांबा, मी समोर घरी जाऊन लगेच बुकिंगचे पैसे घेऊन येते। तेही थांबले। मी वाऱ्याच्या वेगाने घराचा जिना चढत पळतच घरी आले। शेजारील भाभीला विचारले, गिरणारचे बुकिंग करायचे आहे, तुमचे पण करू का? भाभींचे उत्तर यायच्या अगोदर आपले तिघींचे बुकिंगचे पैसे देत आहे असं सांगून पैसे घेऊन दुकानात आले। दुकानात ते थांबले होते, त्यांना पैसे दिले। त्यांनी सांगितले की जुलै महिन्याच्या 29 तारखेचे रेल्वेचे बुकिंग आहे, म्हणजे आपण 30 तारखेला दुपारी पोहोचू आणि रात्री 11 वाजता गिरणार चढण्यास सुरुवात केली की मग गुरुपौर्णिमेला सकाळी गुरुचरणाचे दर्शन होणार। मी सर्व उत्साहाने हो म्हणत होते। घरी आल्यानंतर प्रथम आईला सांगितले, गुरुपौर्णिमेला आपण गिरणारला जाणार आहोत। आईलाही खूप आनंद झाला। सर्वांना फोन करून सांगितले, गिरणारचे माझे आणि आईचे बुकिंग केले आहे। सर्व बोलत होते की जमेल का तुला आणि आईला कसे घेऊन जाणार। मी बोलले, आईला चढण्यास नाही जमले तर मी तिला डोली करणार आहे, पण आईला घेऊनच जाणार आहे। भाभी पण आहेत संगतीला, काहीही प्रॉब्लेम येणार नाही। झालं एकदाचे फिक्स।
आता लागलो आम्ही तयारीला. अजून एक महिना बाकी होता, त्यामुळे रोज सकाळी मी चालायला सुरुवात केली. सर्रास रोज न चुकता चालण्याचा नियम ठेवला. अखेर तो दिवस उजाडला. 29 जुलै 2015 सकाळी 8:30 शिरवळ येथून निघायचे होते. शिरवळ ते मुंबई बसने आणि मुंबई सेंट्रल येथून जुनागडपर्यंत रेल्वे स्लीपरची रात्री 8:30 बुकिंग. आम्ही गिरणारवारीचे सर्वजण मुंबईला जाण्यासाठी सकाळी लवकर उठून सज्ज झालो. मी सोबत 20,000 रुपये घेतले होते. आईच्या डोलीचे 10,000 इथूनच बाजूला ठेवले होते आणि 10,000 आमच्या खर्चण्यासाठी. बाकी 2 वेळेचे जेवण, चहा, नाश्ता बुकिंगच्या पैशातच होते, त्यामुळे बिनधास्त होतो. सकाळी 8:00 मला कॉल आला, 8:30 स्टॉपला या, जय गिरणारी. अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला, कारण आज माझे गिरणारचे स्वप्न पूर्ण होणार होते. सकाळी 8:30 1 वेळचे जेवण बरोबर घेऊन आम्ही तिघीजणी बसस्टॉपवर पोहोचलो. तिथे बरीच मंडळी गिरणारला जाण्यासाठी जमली होती. कापूर होळ, पुणे, मुंबई येथूनही काही जण आमच्या ग्रुपमध्ये येणार होते. अशी सर्वजण मिळून आम्ही मुंबईतून जवळपास 22 जण गिरणारच्या ट्रेनमध्ये बसलो. सर्वांना मिळून 2 डबे लागून होते. प्रत्येकाने आपापली सीट पकडली. आम्ही 5 जणी महिला होतो. आम्हाला एकाच ठिकाणी जागा देण्यात आली. रात्रीचे 9:00 रेल्वेचा प्रवास सुरू झाला. मुंबई मागेटागेपर्यंत रात्रीचे 12 वाजले. त्यानंतर बरोबर नेलेले जेवण करून आम्ही झोपी गेलो. सकाळी जाग आली तेव्हा गिरणार काही तासांच्या अंतरावर राहिले असल्याने अगदी उत्साह शिगेला पोहोचला. इकडे तिकडे करत 2:30 आम्ही जुनागडला पोहोचलो. सर्वांनी आपापल्या बॅगा ओढत हॉटेल गाठले. कच्ची भवन या ठिकाणी टमटम रिक्षाने गेलो. तेथे रूम बुकिंग केलेले होत्या. महिलांना वेगळी रूम दिली होती. गेल्यानंतर 8 वाजेपर्यंत आराम करा असं आम्हाला सांगण्यात आलं. झोपले तर झोपी ना, अस्वस्थता जाणवत होती. इथपर्यंत आले पण मला जमेल का, दर्शन होईल का? सायंकाळी 7:00 आंघोळ वगैरे करून आम्ही सर्व तयार झालो. सर्वजण चहासाठी बाहेर पडलो. गिरणार चढायचा म्हणून रात्रीचे जेवण टाळले होते. बाहेर येऊन पाहिले तर पुढे उंचच्या उंच गिरणार पर्वत समोर उभा होता. रात्रीच्या अंधारामुळे अंदाज येत नव्हता, पण समोर आहे तेवढाच गिरणार असा समज होता. परंतु त्या पाठीमागे 3 शिखर आहेत हे माहीत नव्हते. चहा घेऊन झाल्यावर आई म्हणाली, अगं मला डोली करू नको, मी चढेन सावकाश. मी तसं आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो होतो त्यांना सांगितले, तसे ते माझ्यावरती भडकले. ते म्हणाले, माझ्या एका थोडा अनुभव आहे म्हणून सांगतोय, नाही जमणार त्यांना चढायला. माझी पण आई बरोबर आहे, त्या दोघींना डोली करून देऊयात. नको तिथं शहाणपणा नका करू. हवं तर मी डोलीचे पैसे देतो, पण डोली करा. मी कन्फ्यूज झाले. मी म्हणाले, पैशाचा प्रश्न नाही हो. आई ऐके ना, डोली नकोस म्हणते. आम्ही कसं तरी आईला समजावलं. मी आईला सांगितलं, तू पैशाची काळजी करू नकोस, अगं तुला महाराजांचाच आदेश आहे, तू डोलीतून यावं. त्यावेळी आई कुठे तयार झाली. ठरलं, मग डोलीला 8,000 रुपये बसतील असं आम्हाला सांगितलं. मीही पटकन हो म्हटलं आणि रात्री 10:00 चढायला सुरुवात करायचे म्हणून आम्ही परत रूमवरती येऊन थांबलो. उत्साहाने त्या वेळेची वाट पाहू लागलो. चला, वाजले 11:50. सर्वजण खोलीच्या बाहेर पडलो. तिथल्याच काठ्या प्रत्येकाने एकेक हाती घेतल्या. थोडीशी गंमतच वाटली, काठी घेऊन चढायचे, पण ठीक आहे. आईला रेनकोट घातला, बरोबर थोडे पैसे दिले. मी हे जॅकेट शूज घालून निघाले. पहिल्यांदा जय गिरणारी म्हणून मोबाईलमध्ये फोटो काढले. जुलै महिना असल्यामुळे हवेत गारवा जाणवत होता. गिरणारच्या पायथ्याशी आलो आणि डोलीवाला ऐन वेळेला 8,000 परवडत नाही, 10,000 लागतील असं मला सांगू लागला. 10 तर 10 असं बोलेपर्यंत डोलीवाल्यांनी आईला डोलीत बसवलं देखील. मी त्यांना बोलले, नीट न्या, आणि आणून सुबळाखाली नीट. डोलीवाले झपाट्याने वरती चढू लागले. आता ते दिसेनासे झाले. आता उरलेल्या आम्ही सर्वजणांनी पहिल्या पायरीला नमस्कार करून जय गिरणारी म्हणून चढायला सुरुवात करणार तोच समोरून सर्पराज निघाले. तिथंच पावले थबकली. ते मात्र निवांत विना भय पायरीवरून इकडून तिकडून निघून गेले. त्यावेळी सर्वांना सूचना केल्या, सर्वांनी आपापल्या बॅटरीला लावा, काठीचा आवाज करत चढायला सुरुवात करा.
जय गिरणारी। आमची पहिली वेळ असल्यामुळे पूर्ण तयारीनिशी आम्ही आलो होतो। सर्वांनी चढायला सुरुवात केली। प्रत्येक जण आपापल्या कुवतीप्रमाणे मागे पुढे होत गेला। आता फक्त पायरीवरती मी आणि भाभी दोघी जणी काठी वाजवत चढू लागलो। पहिलीच वेळ असल्यामुळे दम भरपूर लागलेला। थोडीशी मनात भीती, तशातच अधूनमधून पाऊस पडत होता। रात्रीचा किर्र असा अंधार। ग्रुपमधील एखाद दुसरं पुढं गेल्यावर भेटायचं आणि पुन्हा पुढं निघून जायचं। मी माझ्या दत्तगुरूंचा धावा करत होते तर भाभी त्यांच्या गुरूंचा। दोघींचा गुरु एकच पण नाव मात्र वेगवेगळी असावीत। अंधारात काठीचा आवाज करत आम्ही दोघी एक एक पायरी सर करत पुढे जात होतो। त्यावेळी अचानक एक अनोखी व्यक्ती, गोरी, उंचपुरी, चष्मा घातलेली, अगदी फॉरेनर शोभावी अशी आमच्याबरोबर कधी आमच्यामध्ये मिसळली आम्हालाही कळले नाही। पण त्या व्यक्तीचे बोलणे हिंदी भाषेत असल्यामुळे आम्ही त्याला भैया म्हणू लागलो। तो भैया आमची खूप काळजी घेत होता। सर्वजण ग्रुपमधले मागेपुढे निघून गेले असताना त्या भैयाने मात्र आमची साथ सोडली नाही। मी आणि भाभी थकलो तर तो आम्हाला 2 मिनिटं बसायला सांगायचा। हातात पाण्याची बाटली, ती टोपण काढून द्यायचा। 2 घोट पाणी घ्या असं बोलायचा। तो मात्र मारुती स्तोत्र, दत्तात्रय स्तोत्र म्हणत राहायचा। असं करत करत आम्ही निम्मा गिरणार कधी चढलो समजलेच नाही। वाटेत पावसामुळे वातावरणात खूप गारवा जाणवत होता। घातलेले शूज आणि जर्किंग भिजल्यामुळे जड जाणवत होते। त्यामुळे आम्ही दोघींनीही पायातील शूज एका ठिकाणी काढून ठेवले आणि मोकळ्या पायांनी चालायला सुरुवात केली। मध्ये एक चहाचे दुकान चालू होते। भैयाने विचारले, चहा घेऊया का? आम्ही हो म्हणत चहा घेतला। पर्समधून पैसे काढायच्या आत त्या भैयाने चहाचे बिल देऊन टाकले। आम्हाला ओझे होऊ नये यासाठी साधी पाण्याची बाटली देखील आम्हाला घेऊ दिली नाही। त्यांच्याकडेच दोघींच्या पण पाण्याच्या बाटल्या होत्या। आम्ही न राहून भैयाला विचारलं, भैया आप कहां से हो? तर हसत मुखाने त्याने सांगितले, मुंबई से, आणि मीही तुमच्याच ग्रुपमधील आहे असं सांगितल्यावर आम्ही आणखीनच बिनधास्त झालो। आमची पहिलीच वारी असल्यामुळे फक्त सुरुवातीपासून पायऱ्या चढत राहिलो होतो। मंदिर केव्हा कुठे आहे याचा जराही अंदाज नव्हता। आता मध्यरात्रीचे 2 वाजले होते। जवळजवळ आम्ही 6,000 पायऱ्या चढून उभं राहिलेलो होतो। त्यावेळी भैयापासून आम्ही थोडेसे मागे पुढे झालो होतो। थकवा खूप जाणवत होता। मंदिर कधी यायचे, अजून किती राहिले असा विचार करत असताना अचानक अंधारात एक आकृती समोर येऊन ताडकण उभी टाकली। 2 सेकंद काही घडतंय काही समजेनाच। तोच आम्ही दोघीही दत्त महाराज किती लांब आणि अवघड ठिकाणी बसलाय असे म्हणत त्या आकृतीचे पाय धरले आणि भाभीनेही तिच्या गुरुचे नाव घेत पाय धरले। अंगावरती शहरा आणणारा तो क्षण आजही जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो। आणि त्यावेळी भैया आमच्यासोबत नव्हते। काय आणि कसे घडले हे सांगण्यापलीकडचे होते। तिथपासून आम्हाला आलेला थकवा नाहीसा झाला होता आणि आम्ही पुन्हा भैयासोबत पायऱ्या चढू लागलो। आता आम्हाला खूप फ्रेश वाटत होते। वारीचा अगदी शेवटचा टप्पा येऊन ठेपला होता। समोरच्या आजूबाजूच्या अंधारामुळं आम्हाला काही जरा दिसत नव्हतं। फक्त पुढची पायरी आम्ही चढत राहिलो होतो। आता या टप्प्यात ग्रुपमधील बरेच जण भेटत होते। कोणीतरी मध्येच म्हणायचे, आले आले, हे काय जवळ आलेच? त्यामुळे खूप हायसे वाटायचे, पण नंतर कळायचे खूप लांब आहे, अजून खूप चढायचं आहे। बरोबर 4:15 ग्रुपमधील आणि इतर लोक, कमंडलकुंड, दत्तधुनी या ठिकाणी थांबले होते, कारण मंदिर 5:30 उघडणार होते आणि जेमतेम 1,500 पायऱ्या महाराजांपासून आम्ही लांब होतो। या भावनेने मन भरून आले होते। इतक्या दिवसांचे स्वप्न साकार होण्यापासून अवघा 1 तास बाकी राहिला होता। डोळ्यातून पाणी आपोआप ओघळत होतं। अचानक मला थंडी वाजून आली। वरून पडणारा पाऊस, पायऱ्यावरून वाहणारे थंड पाणी आणि त्यातच पायात काहीही नसल्यामुळे आणखीनच गारठल्यासारखं झालं होतं। तिथेच एका बाजूला दोन्ही पाय दोन्ही हात आकडून हुहू करत मी बसले होते। ग्रुपमधील एकाने मला स्वतःची शाल पांघरण्यासाठी दिली, एकाने स्वतःचे शूज दिले आणि भिजवू नका असे सांगितले, पण पडणाऱ्या पावसात ते भिजणारच, त्यामुळे मी ते घेतले नाहीत। तशीच शाल पांघरून कुडकुडू लागले। महाराजांचा मनातून धाबा करू लागले। पण अचानक मला माझ्या पायांखाली गरम पाणी जाणवू लागले। सुरुवातीला मला भास होतं असं समजून मी दुर्लक्ष केलं, पण खरंच आणि खरंच माझ्या पायाखाली गरम पाणीच होतं।
माझा स्वतःवर विश्वासच बसत नव्हता. एवढ्या पावसात आणि 3000 फूट उंचीवरती माझ्या पायाखाली गरम पाणी आलंच कसं हा प्रश्न सुटण्यासारखा नव्हता. तरीही मी खातरजमा करण्यासाठी सोबत असणाऱ्या भाभीला माझ्या जागी उभा राहण्यास सांगितलं आणि पाणी गरम लागते का असं विचारलं. भाभी हो म्हणाली. थंड झाले मी आणि पावन झाली माझी भक्ती. थंडीचा लवलेशही शरीरात आता उरला नव्हता. तेवढ्यात गुरु शिखरावरून गुरूंच्या आरतीचा घंटानाद ऐकू येऊ लागला. तसे आम्ही पुन्हा महाराजांकडे मार्गस्थ झालो. अगदी काही पायऱ्यांवरती आता महाराज भेटणार होते. शेवटी आला तो क्षण पर्वताच्या शेवटच्या टोकावरती. चिंचोळ्या पायऱ्यावरून आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि महाराजांना घट्ट मिठी मारावी असे त्यांच्या चरणावरती नतमस्तक झालो. अश्रू अनावर झाले होते. कशाचेच भान उरले नाही. खूप प्रेमाने आणि भरल्या डोळ्यांनी महाराजांना होता येईल तेवढे डोळ्यात साठवत गेलो. गुरुपौर्णिमेची ती पहिली गिरणार वारीची पहिली भेट अविस्मरणीय शब्दात वर्णिता येणार नाही अशी होती. संपले सगळे कष्ट, संपले सगळी वणवण. क्षणभर सर्वच गोष्टींचा अगदी मी कोण याचा देखील विसर पडला. खूप आत्मीयतेने मी दर्शन घेतलं आणि परत येणार नाही अशा दुष्टिक्षेपाने माघारी फिरलो परतीच्या प्रवासाला. पण या सर्वांमध्ये भैया कुठे होते याचे आम्हाला भान नव्हते. पुन्हा मात्र 500 पायऱ्या उतरून झाल्यावर भैया परत आमच्याबरोबर गिरणार उतरू लागले. गुरुपौर्णिमा असल्यामुळे त्या दिवशी जैन लोकांची गर्दी देखील होती. वाटेत भेटणारे जैन लोक जय जिनेंद्र असं ओरडायचे. आम्ही पण जय गिरणारी असं ओरडून त्यांना उत्तरं द्यायचो. असं करत असताना आमचे भैया पण जय गिरणारी त्या लोकांना बोलायचे. जय गिरणारी असं म्हणत आम्ही पुढे गेलो. पुढे जाऊन एका ठिकाणी चहासाठी थांबलो. सकाळचे 8 वाजले होते. चहा आणि बिस्किट घेतले. तेथेही भैयाने चहा आणि बिस्किट हातात आणून दिले आणि बिलही त्यांनीच दिले. मी म्हटलं, भैया शुरू से आप ही चाय के बिल दे रहे हो, अभी हम देते हैं. तर भैया म्हणाले, नीचे जाएंगे तो आप लोग दे दो, इधर तो मैं ही दूंगा. आम्ही शांत झालो. जसजशा पायऱ्या उतरत होतो तसतसा पायांना खूप त्रास होत होता. पाय उचलो वाटेना असंही अशा वेदना होत होत्या. आणि मग माझ्यातला राग उत्पन्न होऊ लागला. रागारागाने गुरुमाऊलीला खूप काही बोलून गेले. आता परत येणारच नाही, पुन्हा पायरी चढणार नाही असं बरंच काही. एका ठिकाणी सर्वजण मोबाईलमध्ये फोटो काढत होते. आम्ही पण भैयांना आमचा फोटो काढण्यास सांगितला पण आम्हाला त्यांनी मात्र त्यांचा फोटो काढू दिला नाही. पाय खूपच दुखू लागले. एकदा बसले की उठण्यासाठी त्राणच उरत नव्हता. शेवटच्या 3000 पायऱ्या उतरायच्या राहिल्या होत्या आणि भैया आमच्याबरोबर नसल्याचे लक्षात आले. आम्ही त्यांना खूप शोधले पण नंतर दिसलेच नाहीत. याचा अर्थ लावायला जर मनातून विचार केला तर आपण तो अंदाज नक्कीच लावू शकत नाही. पण भक्तीने जर विचार केला तर तो भैया दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात दत्त महाराज होते याची आम्हाला प्रचिती आली. याविषयी लिहिण्यासाठी तशी माझी बुद्धी चालणारच नाही हे नक्की. असो, भाभी आणि मी खूप दमत दमत पायऱ्या उतरत होतो. येणाऱ्यांना अजून किती पायऱ्या उतरायच्या राहिल्यात अशी विचारणा करत होतो. सांगणारेही आता थोडेच अंतर राहिले असा दिलासा देत होते. कदाचित त्यांना आमची हालत पाहावत नसावी. आईला घेऊन गेलेले डोलेवाले मला येताना कुठेही दिसले नाहीत. आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो होतो त्यांचा फोनही लागत नव्हता. आई अजून कशी आली नाही. खाली जाताना ती मला का दिसली नाही याची काळजी मला लागून राहिलेली. मनात नको नको ते विचार घोंगावत होते. भाभींना पण आता उतरणे सहन होत नव्हते. दोघेजणी एकमेकींना आधार देत कसे तरी पावले उचलत होतो. मी तर रडतच उतरत होत. मधूनच गुरुमावळींवरती रागावत होते. हळूहळू भाभी पुढे निघून गेली. मी एकटेच रडत रडत उतरताना अजून आई कशी दिसेना म्हणून पुन्हा माघारी 500 पायऱ्या चढून पाहिले. पण आई का दिसेना हताश होऊन एका ठिकाणी दगडावर बसले. तेवढ्यात आम्ही ज्यांच्याबरोबर गेलो होतो ते आले. ते दिसताच मला थोडा धीर आला. त्यांना आईबद्दल विचारलं तेव्हा ते म्हणाले, आई केव्हाच खाली पोहोचली, तुम्ही का रडत बसलाय, चला उठा. मी रागाने त्यांनाही पडपड केली. कशाला आणले आम्हाला, इथून पुढे कधीच येणार नाही असं बरंच काही. पण त्यांनी काहीच न बोलता माझे पाय दाबून दिले, पेनकिलर दिल्या आणि हाताचा आधार देत खाली नेले. खाली आल्यावरती लिंबू सरबत दिले, बायाचे मॉलिश करून दिले. रूमवर जायच्या आधी नको नको म्हणत असतानाही पोटभर शिवायला घातले आणि रिक्षाने रूमवर आणले. धन्य ते गुरु मावली. गिरणारला येणाऱ्या प्रत्येक भक्ताची स्वतः काळजी घेऊन सेवा करते. तर अशी झाली माझी पहिली गिरणार बारी.
अशा प्रकारे सौ अशा पवार यांचा गिरणार वारीचा अनुभव आपण पाहिला। श्रोतो, आपल्याला अनुभव त्यांचा हा गिरणार वारीतील प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगू शकता, आणि आपल्यासोबत घडलेले असे अनुभव तेही आमच्यासोबत शेअर करू शकता। यासाठीची अधिक माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल। चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत अशाच नवीन अनुभवांसोबत आपल्याच मीटभोर मराठीवरती। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद। श्री गुरुदेव दत्त।